नमस्कार मी माने सर आर्यन हायस्कूल गिरगाव आपण इयत्ता सहावीचं तेरावं प्रकरण बघत आहोत नफा तोटा तर याच्या अगोदर आपण संच एकतीस सोडवलेला आहे मी उजळणी म्हणून घेतो आहे एखाद्या वेळी आपल्याला तोटा कधी होतो ज्यावेळी खरेदीपेक्षा विक्री किंमत कमी असेल म्हणजे जेवढ्याला आपण वस्तू खरेदी केली समजा एखादी वस्तू मी पाचशेला खरेदी केली आणि ती वस्तू समजा मी तीनशे पन्नास रुपयांना विकली म्हणजेच खरेदीपेक्षा विक्री किंमत ही काय आहे कमी आहे खरेदी जास्त आहे विक्री किंमत कमी आहे त्यावेळी तोटा होतो मग तोटामध्ये खरेदी किंमत वजा विक्री किंमत आणि नफा कधी होतो ज्यावेळी खरेदीपेक्षा विक्री किंमत जास्त असते त्यावेळी काय होतो नफा ह्याच्यावरती आपण सराव संच एकतीस बघितलेला आहेच आज आपण सराव संच बत्तीस बघणार आहोत जो की एकूण खरेदी व नफा तोट्यावरती अवलंबून आहे एकूण खरेदी म्हणजे काय आणि नफा तोटा म्हणजे काय समजा एखाद्या का पंत्या आहेत ओके तर दिवाळीमध्ये बघा एक हजार रुपयांना एक एक हजार पंत्या खरेदी केल्या त्यानंतर त्या पंत्यांना दोनशे रुपयाचा रंग आणला शंभर रुपये वाहतूक लागली बरोबर तर मग त्या दोन याप्रमाणे विकल्या तर त्याला व्यवहारात नफा झाला की वा तोटा हे कसं काढणार तर त्या पंत्यांची एकूण खरेदी आपण एक हजार रुपयेच पकडायची का तर नाही त्या पंत्या एक हजार रुपयाला आणलेल्या आहेत पण त्याच्यामध्ये दोनशे रुपयाचा त्याला रंग लावलेला आहे ला शंभर रुपये वाहतूक खर्च आलेला आहे म्हणजे त्या पंत्यांची एकूण खरेदी किंमत ही शंभर एक हजार ही दोनशे आणि वाहतूक खर्च ह्या तिघांची बेरीज करणार आणि किती रुपये आला तो एकूण खर्च किंवा त्याची एकूण खरेदी आली आणि मग किती एक विकली त्याप्रमाणे अनेकांची विक्री किंमत काढून आपण नफा झाला किंवा तोटा हे बघणार आहोत तर आपल्याला आज बघायचं आहे खरेदी विक्री व्यवहार करताना बघा महत्त्वाचं खरेदी विक्री व्यवहार करताना एखादी वस्तू विकण्यापूर्वी त्याच्यासाठी लावा करावा लागणारा सर्व खर्च हा खरेदी किंमतीमध्ये मिळवावा लागतो त्याला एकूण खरेदी किंमत असं आपण म्हणतो बघा एखाद्या शेतात पिकवलेला माल विकतो त्यावेळी त्याची एकूण खरेदी किंमत कशी काढायची शेतमाल विकेपर्यंत मालासाठी कोणकोणता खर्च करावा लागतो हे बियाणं खतं वाहतूक खर्च हा सर्व त्यामध्ये मिळवायचा आणि आपण मग जी एकूण खरेदी काढायची आहे त्यासाठी आपण आज सराव संच बत्तीस सोडवणार आहोत लगेच सराव संच बत्तीस सोडवल्याच्या नंतर तुम्हाला एकूण खरेदी म्हणजे काय आणि नफा तोटा कसा काढतात हे आपल्याला समजणार आहे आता आपण सराव संच बत्तीस बघणार आहोत लगेच नमस्कार मी माने सर आर्यन हायस्कूल गिरगाव आज आपण इयत्ता सहावीचं नफा तोटा या प्रकरणातील तेराव्या प्रकरणातील सराव संच बत्तीस बघणार आहोत याच्या अगोदर आपण नफा तोटा म्हणजे काय हे बघितलं तोटा ज्यावेळी होतो त्यावेळी खरेदी किंमत ही विक्री किमतीपेक्षा जास्त असते नफा ज्यावेळी होतो त्यावेळी विक्री किंमत ही खरेदी किमतीपेक्षा जास्त असते आता आपण एकूण खरेदी आणि एकूण विक्री याच्यावरती नफा तोटा बघणार आहोत कधी कधी एखादी वस्तू विकत घेण्यासाठी अजून जो एक्स्ट्रा खर्च झालेला असतो तो खर्च आपण एकूण खरेदीमध्ये पकडणार आहोत आणि म्हणजे बघा एक उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर दिलेलं आहे सरावसांच्या बत्तीस मधलं संतोषने ठोक व्यापाऱ्याकडून चारशे अंडी पंधराशे रुपयाला आणलेली आहेत त्यासाठी वाहतूक खर्च तीनशे रुपये आला आता त्यातली पन्नास अंडी खराब झाली आहेत आणि उरलेली अंडी त्याने पाच रुपये एक याप्रमाणे विकली तर त्याला फायदा झाला की तोटा म्हणजे आता बघा संतोषला एकूण खरेदी किती आली तर त्याची एकूण खरेदी काढूया आपण म्हणजे आपल्याला त्याचा नफा झाला किंवा तोटा झाला हे माहित पडेल मला अंड्यांची एकूण खरेदी खरे किंमत मग तुमच्या लक्षात येईल तर एकूण अंड्यांची खरेदी किंमत किती येणार बघा त्याचा जो खर्च आहे बरोबर अंड्यांची किंमत अधिक वाहतूक खर्च बघा एकूण खरेदी किती येणार अंड्यांची किंमत किती आहे पंधराशे अधिक तीनशे रुपये त्याला खर्च आलेला आहे वाहतूक म्हणजे एकूण अठराशे रुपये तुम्हाला बेरीज करता आली पाहिजे पंधराशे अधिक तीनशे अठराशे येणार मग अंड्यांची एकूण खरेदी किंमत किती झाली अठराशे आता बघा विक्री किती होणार तर विक्री किंमत बघा एकूण विक्री किंमत मग बघूया अंड्यांची विक्री किंमत काढूया मग एकूण विक्री किंमत किती येणार अंड्यांची विक्री किंमत बरोबर मग अंड्यांची विक्री किंमत काढताना तुम्हाला माहिती आहे एकूण पन्नास अंडे आणले आं किती अंडे आणलेले आं आहेत चारशे अंडे आणलेले आं आहेत परंतु ती सर्व अंडी न विकता त्यातील काही अंडी ही खराब झाली आहेत फुटली आहेत पन्नास अंडी फुटलेली आहेत म्हणजे अंड्यांची किंमत किती एक कितीला विकलेली आहे पाच रुपयाला म्हणजे चारशे अंडीतले पन्नास अंडे गेले म्हणजे तीनशे पन्नास अंडे राहिलेले आहेत मग पाच गुणिले तीनशे पन्नास आता बघा इकडे गुणाकार मी करून दाखवतोय तीनशे पन्नासला जर तुम्ही पाचने गुणल पाच शून्य शून्य बाता पाचा पंचवीस दोन पाच त्रिक पंधरा आणि दोन सतरा म्हणजे सतराशे पन्नास आता बघा अंड्यांचा साठी खर्च त्याला अठराशे रुपये आलेला अंड्यांची विक्री करून त्याला सतराशे पन्नास रुपये मिळालेत म्हणजे इथे कोणती किंमत जास्त आहे तर विक्री किंमत ही कमी आहे खरेदी किमतीपेक्षा म्हणजे अठराशेला खरेदी केलं आणि सतराशे पन्नासला विकलं म्हणजे साहजिकच त्याला तोटा झाला म्हणून तोटा बरोबर तोटा बरोबर बघा मग त्याला विचारलं फायदा झाला था की तोटा तोटा झाला तोटा बरोबर काय ना एकूण खरेदी किंमत वजा विक्री किंमत एकूण खरेदी किती होती बघा अठराशे आणि सतराशे पन्नास अठराशे मधून साडे सतराशे गेले म्हणजे पन्नास रुपये राहणार म्हणजे त्याला या व्यवहारात संतोषला व्यवहारात किती झाला तोटा झाला आणि किती माहिती लिहायचं संतोषला तोटा झाला आणि तो तोटा किती आहे पन्नास रुपयांचा आहे तर अशा पद्धतीने ही तुम्हाला गणित सोडवायचे एकूण खरेदी आणि एकूण विक्रीची आता बघा दुसरं गणित बघणार आहोत आपण आता दुसऱ्या गणितामध्ये मी गणित लिहिलेलं नाहीये तुम्हाला डायरेक्ट पुस्तकामध्ये वाचून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल इकडे बघा अब्राम यांनी पन्नास हजार रुपयांचा माल खरेदी केला कर व वा वाहतूक खर्च मिळून त्यांना सात हजार रुपये परत खर्च आला त्याने तो माल पासष्ट हजार रुपयांना विकला तर त्याला या व्यवहारात नफा झाला की तोटा आता आपण इथे बाजूलाच हे गणित ठेवणार आहोत बघा इथे गणित सोडवणार आहोत तर या व्यवसायामध्ये अब्राम यांनी पन्नास हजार रुपयांचा माल खरेदी केलेला आहे पन्नास हजार रुपयांचा माल खरेदी केला आणि एकूण खर्च वाहतूक कर आणि वाहतूक खर्च सात हजार रुपयाला आहे मग इथे बघा एकूण खरेदी एकूण खरेदी किंमत बरोबर काय येणार खरेदी त्यांनी जेवढ्याला खरेदी केली ती ओके म्हणजे मालाची खरेदी किंमत अधिक कोणता कर लावलेला त्यांनी वाहतूक खर्च व कर म्हणजे बघा एकूण खरेदी किती आली त्याची तर पन्नास हजार रुपये अधिक जो वाहतूक खर्च आणि तो आहे तो सात हजार रुपये आलेला आहे म्हणजे एकूण खरेदी किती किंमत झाली सत्तावन्न हजार रुपये आली पन्नास हजार अधिक सात हजार जर मिळवले तर किती येतात सत्तावन्न हजार रुपये आता बघा पुढे त्यांनी विचारलंय त्यांनी तुम्हाला पासष्ट हजार रुपयांना विकला मग विक्री किंमत किती आहे बघा पासष्ट हजार रुपये मग तुम्ही बघू शकता याच्यामध्ये खरेदी सत्तावन्न हजार विक्री किंमत पासष्ट म्हणजे खरेदीपेक्षा विक्री किंमत जास्त आहे म्हणजे काय झालं त्याला नफा झाला मग नफा किती रुपये येणार बघा नफा बरोबर विक्री किंमत वजा एकूण खरेदी किंमत मग विक्री किंमत किती आहे बघा पासष्ट हजार सत्तावन्न हजार विद्या इथे बघा वजाबाकी करून दाखवते मी पासष्ट हजार सत्तावन्न हजार वजा करायची शून्य 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 पाचातून सात जात नाही मी जे हातचा घेतात म्हणजे पंधरा होतात पंधरातून सात गेले येणार आठ आणि इथे राहिले पाच एक हातचा तिकडे पाचातून पाच गेला शून्य म्हणजे किती रुपये नफा झाला त्याला आठ हजार रुपये नफा नफा बरोबर आठ हजार रुपये मग इथे लिहायचं अब्राम यांना व्यवहारात नफा झाला आणि किती म्हणजे पूर्णागद उचलायचं अब्राहम यांना या व्यवहारात नफा झाला तो नफा किती आहे आठ हजार रुपये आहे या पद्धतीने तुम्हाला गणित सोडवायची आहेत खूप सोपी गणित आहेत बघा अब्राम यांनी पन्नास हजार रुपयांचा माल खरेदी केलेला त्याला एकूण खर्च सात हजार रुपये आला म्हणजे टोटल त्याला एकूण खरेदी किंमत किती रुपयाला पडली सत्तावन्न हजाराला तो वस्तू पासष्ट हजाराला विकली विक्री जास्त आहे तुम्ही घेतलेल्या किमतीपेक्षा ज्यावेळी एखादी वस्तू जास्त किमतीला विकता त्यावेळी तुम्हाला नफा होतो आणि तो नफा किती आला बघा विक्री किंमत होता एकूण खरेदी किंमत पासष्ट हजार मधून सत्तावन्न हजार गेले तर आठ हजार रुपये तुम्हाला नफा मिळतोय तर अशा पद्धतीने आपल्याला गणित सोडवायचे आहेत बघा अतिशय सोपी गणित आहेत याच्यात आता पुढे बघूया आपण तिसरं गणित याच पद्धतीने आपल्याला आहे बघा तिसरं गणित इथे दाखवतो मी काय विचारलंय बघा तिसरं गणित इथे मी गणितच ठेवून देतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल अजित कौर यांनी साखरेचे पन्नास किलोग्राम वजनाचे एक पोते सत्ताशे सतराशे पन्नास रुपयाला आणले साखरेचा भाव कमी झाल्यामुळे त्यांनी ती साखर प्रति किलोग्राम बत्तीस रुपये दराने विकली तर त्यांना किती रुपये तोटा झाला आता त्याची एकूण खरेदी साखरेची एकूण खरेदी किती आहे सतराशे पन्नास ओके आणि साखरेचा भाव कमी झाल्यामुळे ती साखर प्रति किलोग्राम बत्तीस रुपये दराने विकलेली तर त्यांना किती रुपये तोटा झाला आपण आता इथे बघूया बघा साखरेची खरेदी साखरेची एकूण खरेदी किंमत बरोबर साखरेची एकूण किंमत किती आहे बघा सतराशे पन्नास रुपये प्रति किलोग्राम साखर बत्तीस दराने विकली मग साखरेची विक्री किंमत बरोबर बघा बत्तीस रुपये दराने विकली म्हणजे पन्नास किलोग्राम बत्तीस गुणिले पन्नास आता इथे बाजूला मी वजाबाकी करून दाखवतोय पन्नासने गुणायचं शून्य शून्य पुन्हा एक शून्य पाच दोन दहा चार एक पाच त्रिक पंधरा एक सोळाशे शून्य शून्य सहा एक म्हणजे एकूण विक्री किंमत किती रुपये आली सोळाशे रुपये बघा मग अशा पद्धतीने आपण साखरेची विक्री किंमत आली सोळाशे रुपये खरेदी किंमत आहे सतराशे पन्नास म्हणजे तुम्ही समजू शकता किती खरेदी किंमत जास्त आहे विक्री किंमतीपेक्षा म्हणून तोटा बरोबर तोटा बरोबर काय ना खरेदी किंमत एकूण खरेदी किंमत वजा विक्री किंमत आता एकूण खरेदी बघा किती आहे सतराशे पन्नास मधून सोळाशे गेले बघा इथे वजाबाकी करून दाखवतोय सतराशे पन्नास मधून सोळाशे गेले शून्य पाचातून शून्य गेला पाच सातातून सहा सात सातून सहा गेला एक शून्य म्हणजे एकशे पन्नास रुपये तोटा शेवटी पूर्ण एकदा उत्तर लिहायचं अजित कौर यांना किती रुपये तोटा झाला तर अजित कौर यांना किती रुपये तोटा झाला ते पूर्ण उत्तर लिहायचं तुम्ही मी लिहिणार नाही ना ना, पूर्ण वाक्यात फक्त शब्दात लिहायचं अजित कौर यांना एकशे पन्नास रुपये तोटा झाला बघा अजित कौर यांनी साखरेचं एक पोत सतराशे पन्नास रुपयाला खरेदी केलेलं साखर खराब झाल्यामुळे बत्तीस रुपये प्रति किलोग्राम दराने विकली ती विकताना बघा बत्तीस रुपये गुणिले पन्नास म्हणजे सोळाशे रुपये आलं तोटा एकूण खरेदी किंमत वजा विक्री किंमत सतराशे पन्नास मधून सोळाशे गेले म्हणजे एकशे पन्नास रुपये राहणार तर अशा पद्धतीने आता बघा चौथं गणित इथेच मी खाली सोडून दाखवतोय चौथ्या गणितामध्ये बघा पाचवं गणित पण सेम तसंच आहे चौथं आणि पाचवं सारखंच आहे कुसुम ताईनी सातशे रुपयाने कुकर याप्रमाणे ऐंशी कुकर खरेदी केले त्यासाठी वाहतूक खर्च बाराशे ऐंशी रुपये आला आता त्यांना एकूण अठरा हजार रुपये नफा गणित वेगळे थोडंसं बघा अठरा हजार रुपये नफा हवा असल्यास त्यांनी प्रत्येक कुकर किती रुपयाला विकावा आता बघा इकडे दाखवतोय गणित थोडंसं मोठं आहे म्हणून खालच्या याच्यावरती बघा चौथं गणित काय विचारलेलं आहे चौथ्या गणितामध्ये बघा की कुसुमताईंना सातशे रुपयाने कुकर याप्रमाणे ऐंशी कुकर खरेदी केले मग कुकरची खरेदी किंमत पहिल्यांदा खरेदी किंमत काढूया मग एकूण खरेदी काढूया बरोबर कुकरची खरेदी किंमत बरोबर किती सातशे कुकर सातशे रुपयाने एक कुकर याप्रमाणे ऐंशी कुकर आहेत मग ऐंशी गुणिले सातशे मग किती आले बघा इथे सात ते आठ छप्पन आणि पुढे तीन शून्य म्हणजे छप्पन हजार रुपये बघा खूप सोपं याचं कॅल्क्युलेशन कुकरची खरेदी किंमत किती आली छप्पन हजार रुपये आली ओके okay? कुकरची खरेदी छप्पन हजार रुपये आलेली आहे आता वाहतूक खर्च किती आला बाराशे ऐंशी बरोबर बाराशे ऐंशी म्हणून कुकरची एकूण खरेदी किंमत बरोबर कुकरची एकूण खरेदी किंमत बघा किती येणार खरेदी किंमत अधिक वाहतूक खर्च मग बघा एकूण खरेदी किती होती त्याची छप्पन हजार अधिक बाराशे ऐंशी रुपये खर्च आला म्हणजेच इथे बघा छप्पन हजारामध्ये बेरीज करून दाखवतो बाराशे ऐंशी रुपये जर मिळवले शून्य आठ दोन सात एक सत्तावन्न हजार दोनशे ऐंशी आता कुकरची एकूण खरेदी किंमत एवढी आलेली आता त्यांना एकूण किती रुपये नफा हवाय अठरा हजार रुपये नफा पाहिजे त्यांनी कितीला विकली पाहिजे तर एकूण अठरा हजार रुपये नफा म्हणजेच खरेदीमध्ये अठरा हजार मिळवायचे म्हणजे बघा मग एकूण कितीला विकायला पाहिजे तर ते आपण काढायचं मग त्यांना किती रुपये नफा हवा आहे मी ते लिहायचं कुसुमताईंना किती नफा हवा आहे अठरा हजार नफाय मी ते लिहायचं कुसुमताईंना अठरा हजार नफा हवा आहे म्हणून मग नंतर किती कितीला विकल्या हवी विक्री किंमत किती पाहिजे म्हणून बघा विक्री किंमत कितीला विकायला पाहिजे एकूण विक्री किंमत बघा एकूण विक्री किंमत किती पाहिजे ह्याच्यामध्ये अठरा हजार मिळवायचे म्हणजे एवढ्याला खरेदी त्याच्यापेक्षा अठरा हजार रुपयाने जास्त विकायला पाहिजे म्हणजे सत्तावन्न हजार दोनशे ऐंशी अधिक अठरा हजार बघा आता ह्यांची बेरीज बघा किती होते सत्तावन्न हजार दोनशे ऐंशी अठरा हजार मिळवायचे म्हणजे किती येणार शून्य आठ दोन बरोबर शून्य आठ दोन सात आणि आठ पंधरा हातसाला एक म्हणजे किती आले बघा पाच सहा आणि एक सात म्हणजे एकूण विक्री किंमत किती हवी पंच्याहत्तर हजार दोनशे ऐंशी रुपयाला विकले पाहिजेत बरोबर एकूण विक्री किंमत एवढ्याला विकली पाहिजेत म्हणजे किती कुकर आहेत सत्तर कुकर एवढ्याला विकायचे मग सत्तर कुकर जर एवढ्याला विकायचे म्हणलं तर बघा सत्तर कुकर जर एवढ्याला विकायचे तर एक कुकर कितीला विकावं लागेल मग यायचं एका आता एकूण विक्री या सत्तर कुकरची एकूण विक्री म्हणजे लिहायचं सत्तर कुकरची एकूण विक्री ओके एका कुकरची विक्री किंमत किती बघा एका कुकरची विक्री किंमत म्हणजे ह्याला सत्तरने सत्तरने भागायचं सत्तर, सत्तर, सत्तर कोकण एवढ्याला विकायचे एक समजा एखाद्या एक वस्तू आहेत बरोबर म्हणजे माझ्याकडे समजा पाच वस्तू आहे त्या पंच्याहत्तर रुपयाने विकल्या आहेत मग एक वस्तू कितीला विकली तर त्या पंच्याहत्तरला पाचने भागायचं म्हणजे पंच्याहत्तर हजार दोनशे ऐंशी भागीले सत्तर बघा म्हणजेच इथे असली तुम्ही पंच्याहत्तर हजार दोनशे ऐंशी भागीले सत्तर असं येतो म्हणजे दे लक्षात येईल म्हणजे हा शून्य शून्य कट होतो म्हणजेच मग आपण आता भागाकार बघा भागा, सात हजार पाचशे अठ्ठावीस ला सातने भागायचं सात हजार पाचशे अठ्ठावीस भागीले सात तुम्हाला माहिती आहे भागाकार क्रिया करताना आपण काय करतो पहिल्यांदा बघा सात एके सात एका वेळी एकच किंमत उतरून घ्यायची उरला शून्य वरुणाला पाच पाच हे सातापेक्षा लहान आहेत म्हणजे शून्याचा भाग मी ते राहायचं शून्य परत उरले पाच उरून आले दोन बघा सातीसाती एकोणपन्नास सातीआटी छप्पन मग साती साती एकोणपन्नास उरले तीन बघा इथे थोडस आपलं गणित कन्फ्युज झालेलो आहोत आपण तर याच्यामध्ये बे बघा काय येणार म्हणजे आपण त्याचा भागाकार पूर्ण करायचा आहे मग भागाकार केल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल तो प्रत्येक कुकर कितीला विकायचा आहे ते आता बघा इथे काय येणार पुन्हा एकदा बघा हे गणित बरोबर कसं के केलं आपण कुसुमताईनी सातशे रुपयाने कुकर याप्रमाणे ऐंशी कुकर सातेआटी छप्पन बरोबर आणि पुढे तीन शून्य कुकरची एकूण खरेदी किंमत त्यासाठी वाहतूक खर्च किती आला बाराशे ऐंशी मग छप्पन हजारामध्ये बाराशे ऐंशी मिळवले म्हणजे किती आलं सतरा हजार दोनशे सत्तावन्न हजार दोनशे ऐंशी कुसुमदाईंना किती रुपयांना फाव आहे अठरा हजार मग याच्यामध्ये अठरा हजार मिळवले मग बघा किती येणार अठरा हजार मिळवल्यावर शून्य आठ दोन सात आणि आठ पंधरा चला एक सहा आणि एक सात पंच्याहत्तर हजार दोनशे ऐंशीला मग पंच्याहत्तर हजार दोनशे ऐंशी जर साताने भाग लावला सात एक सात शून्य पाच शून्याचा भाग सात साती एकोणपन्नास तीन वरून आले आठ दा बघा सातापाचा पस्तीस याच्यामध्ये कॅल्क्युलेशन मध्ये थोडासा काहीतरी रॉन्ग आहे तीन शून्य पॉइंट बाहेरून घेतला शून्य सतोक अठ्ठावीस ओके दोन शून्य म्हणजे थोडक्यात एक कुकर एक हजार पंच्याहत्तर रुपयांना विकावा लागेल आता याच्यामध्ये बघा थोडस काहीतरी मिस्टेक दिलेली आहे गणितात प्रिंटी प्रिंटिंग मिस्टेक असणार आहे कारण असा मध्ये कधी उत्तर येत नाही आता आपण पुढचं गणित बघूया सहावं गणित बघा काय विचारलेलं आहे सहाव्या गणितामध्ये इथे पाचवं गणितही सेम तसंच आहे बघा सहावं गणित विचारलेलं आहे ललिताबाईंनी बघा तेराशे तेरा हजार तेरा सातशे रुपयांना बियाणे शेतात पेरले खते व औषध फवारणीसाठी पाच हजार तीनशे रुपये आणि मजुरीसाठी सात हजार एकशे साठ रुपये खर्च आला शेतातील धान्य विकून पस्तीस हजार चारशे रुपये मिळाले तर त्यांना धान्य विकून किती नफा किंवा तोटा झाला मग आता बघा एकूण खर्च बरोबर किंवा एकूण खर्च किती आला बघूया ते काढूया आपण बरोबर एकूण खर्च धान्य पिकवण्याचा एकूण खर्च धान्याचा एकूण खर्च बरोबर धान्यांचा एकूण खर्च बघा किती येणार तेरा हजार सातशे रुपयाची बियाणे शेतात पेरले बियाणांची किंमत बियाणे ची किंमत अधिक खत व औषध खवा फवारणी अधिक अजून त्यामध्ये काय मिळवणार आहोत मजुरी मग बघा किती खर्च आला बियाणांसाठी किती रुपये गेलेले आहेत तेरा हजार सातशे खतासाठी किती गेलेले आहेत पाच हजार तीनशे अधिक मजुरी सात हजार एकशे साठ आपण बघूया किती खर्च आला इथे बेरीज करू बघा तेरा हजार सातशे पाच हजार तीनशे एका एक बघा कसं राहायचं सात हजार एकशे साठ इकडून सुरुवात करतात कधी संख्या शून्य सहा सात तीन दहा आजचा एक इकडे अकरा अकरा इथे एक राहिले इकडे वरती एक गेला तीन आणि एक चार पाच नऊ नौ। नऊ नौ आणि सात सोळा चाला एक दोन म्हणजे एकूण खर्च किती आला सव्वीस हजार एकशे साठ रुपये बरोबर मग धान्य विकून त्यांना किती मिळालेत पस्तीस हजार चारशे मग धान्याची एकूण विक्री किंमत धान्याची एकूण विक्री किंमत बरोबर पस्तीस हजार चारशे आता बघूया मग तुम्ही बघा एवढा खर्च झाला आणि एवढ्याला विकलेले आहेत म्हणजे किती नफा झाला किंवा तोटा मग नफा झालाय मग नफा बरोबर विक्री जास्त आहे विक्री किंमत वजा एकूण खर्च किती आला तो म्हणजे पस्तीस हजार चारशे मधून सव्वीस हजार एकशे साठ गेले आता वजा बाकी बघा इकडे मी करून दाखवतोय पस्तीस हजार चारशे मधून सव्वीस हजार शून्य गेला शून्य शून्यातून सहा जात नाही मग इकडून हातचा इथे तीन राहिले आणि इकडे दहा झाले दहातून सहा गेले चार इथे तीन राहिले तीन एक गेला दोन पुन्हा पाचातून सहा जात नाही मग हातचा झाला इकडे पंधरा होता इकडे दोन राहिले मग पंधरातून सहा गेले नऊ दोन गेला शून्य म्हणजे नऊ हजार दोनशे चाळीस रुपये नफा झालेला आहे मग ललिताबाईंना इथं पूर्ण के उत्तर लिहायचं ललिता बाईंना धान्य विकून धान्य विकून नऊ हजार दोनशे चाळीस रुपये नफा झाला तर या पद्धतीने आपल्याला ही नफा तोटाची गणित सोडवायची आहे जे की तुम्हाला दैनंदिन जीवनामध्ये उपयोगी येणार आहेत धन्यवाद चौथं गणित बघा याच्या सुरुवातीला ज्यावेळी मी सराव संच बत्तीस सोडवला त्यावेळी चौथ्या सो गणितात आपलं उत्तर चुकीचं येत होतं त्याचं कारण आपण इथे चुकून ऐंशी कुकर विकलेले आहेत तर आपण इथे चुकून सत्तर घेतलं बघा तर सत्तर कुकरचे नाही तर बघा मिस तुम्हाला इथे मिस्टेक दुरुस्त करायची ऐंशी कुकरची विक्री किंमत एवढी आलेली आहे पंच्याहत्तर हजार दोनशे ऐंशी मग एका कुकरची विक्री किंमत पंच्याहत्तर हजार दोनशे ऐंशी भागीले ऐंशी कारण एकूण ऐंशी कुकर आहेत मग हे सर्व गणित आपलं जे रॉंग होईल ते पुढे बघा कसं होईल म्हणजेच पंच्याहत्तर हजार दोनशे ऐंशी ला ऐंशीने भागायचं मग शून्य शून्य कट म्हणजेच पंच्याहत्तर हजार पाच सात हजार पाचशे अठ्ठावीस ला आठ ने भागायचं तरी म्हटलं आपण पॉइंटमध्ये उत्तर काय येते बघा आपण इथे चुकून सत्तरच्या ऐंशी सत्तर कुकर ज्या ऐंशी कुकरच्याऐवजी सत्तर कुकर घेतलेले आहेत सात हजार पाचशे अठ्ठावीस भागिने आठ ते दुरुस्त करा चूक चौथ्या गणितातली मग आता बघा आठाने भाग लावा आठ आठ शून्य लहान आहे सातापेक्षा मग लागणार नाही मग पुढचा पाडा बोला आठी आठी चौसष्ट आठ नवे बहात्तर आठ नवे बहात्तर इथे बघा उरले तीन उरणाले दोन आठ दोन ए सोळा आठ त्रे चोवीस आठ चोक बत्तीस ओके शून्य उरणाले आठ आट, आठ एके आठ शून्य म्हणजेच एका कुकरची किंमत किती येणार नऊशे एक्केचाळीस रुपये म्हणजे तो जो एक कुकर आहे तो तुम्हाला कितीला विकावा लागणार आहे एका एक कुकर अठरा हजार रुपये नफा मिळण्यासाठी एक कुकर इथे लायचा अठरा हजार रुपये नफा मिळवण्यासाठी एक कुकर नऊशे एक्केचाळीस रुपयांना विकावा लागेल बघा चौथ्या गणितातली दु दू, चूक दुरुस्त करा मी लगेच तुम्हाला शेवटी एक्सप्लेन केलेला आहे धन्यवाद